नमस्कार. गोवन वार्ताच्या हुप्पा हुय्या या विशेष सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण ऐकणार आहोत गोष्ट माणसाची मुक्तता. एकदा एक माणूस चुकून जंगलात गेला. चुकून म्हणजे आपण जंगलात चाललो हे त्याला अजिबात माहीत नव्हतं. त्याला तशी जंगलात जाण्याची काही फारशी गरजही नव्हती. त्याच्याकडे एक छानसं घर होतं, प्रवासासाठी गाडी होती, घराभोवती त्याची शेती होती आणि या शेतीत फळांची सुंदर बाग बनवण्याचं त्याचं स्वप्न होतं. घरापासून जवळच एक डोंगर होता आणि त्यावर पूर्वी पुष्कळ झाडं होती. जंगलच होतं म्हणा हवं तर, मात्र काही माणसांनी काही झाडं तोडल्यामुळं झाडी विरळ झाली होती. इतकंच, हा माणूसही जवळच्या या डोंगरातील चांगल्या लाकडाची झाडं तोडून ते लाकूड इमारती, अवजारं, जळण इत्यादी कामांसाठी इतरांना विकून टाके. अर्थातच हे काम त्याला खुलेआम करता येत नव्हतं, ते चोरून करावं लागे. अशाच कामात असताना झाडं तोडण्यासाठी तो झाडाच्या शोधात पुढं पुढं जात जंगलाच्या आत खूप आत अगदी खोलवर गेला. अर्थातच या नवख्या प्राण्याला जंगलात पाहून जंगलातील प्राणी पक्षी घाबरून ओरडू लागले. यापूर्वी जंगलातील प्राण्यांनी असे झाडं तोडणारा, जंगल संपवणारा प्राणी पाहिला नव्हता, त्यामुळे ते ओरडून इतरांना धोक्याची सूचना देऊ लागले. कावळे, चिमण्या, पारवे, होले, कबूतर असे विविध पक्षी ओरडू लागले. घार, मोर, पोपट, गरुड, बहिरी, ससाणा त्या आवाजाने सावध झाले. उंचावरून ते जमिनीवर काय दिसतं ते पाहू लागले तर त्यांना दिसला जंगलात शिरलेला एक माणूस. मग धोक्याची चाहूल लागून त्यांनीही त्या माणसाच्या डोक्यावर घिरट्या घालायला सुरुवात केली. पक्ष्यांच्या आवाजाने माणसाने वर आकाशात पाहिलं तर प्रचंड संख्येतील वेगवेगळी पाखरं कर्कश आवाजात ओरडत त्याच्या डोक्यावर घिरट्या घालत होती. आकाशातील पक्ष्यांची प्रचंड मोठी संख्या पाहून त्याला भीती वाटली. इतके पक्षी असे डोक्यावर घोंगावताना त्यानं कधी पाहिलं नव्हतं, त्यामुळं क्षणभर तो गांगरला. काय करायचं ते त्याला उमजेना. इकडे या पाखरांच्या आवाजानं उन्हाच्या वेळी सावलीला विसावलेले प्राणीही सावध होऊ लागले. ससे, हरिण यांनी तर घाबरून गवतात धूम ठोकली. उंचावर जाऊन ते धोक्याचा कानोसा घेऊ लागले. वनगाईंनी आपले कान हलवून आवाजाच्या दिशेचा शोध घेतला. दुपारच्या वेळी आराम करत करवंदीच्या जाळीत पहुडलेला बिबट्या जाळीच्या बाहेर आला. इतक्यात वानर आणि टिटव्यांनी आवाज करत जंगलात माणूस घुसल्याची बातमी ओरडून सांगायला सुरुवात केली. एक एक करून कानोसा घेत जंगलातील सर्व प्राणी सावध होत जंगलातील ओढ्याखाटी जमले. माणसाचं जंगलात येणं सगळ्यांसाठी धोक्याचं होतं. माणसानं झाडं तोडली तर जंगल नाहीसं होईल, मग राहायचं कुठं? यावर काहीतरी उपाय शोधणं गरजेचं होतं. त्यासाठी तर सगळे एकत्र जमले होते, कारण माणूस हा खूप घातकी प्राणी आहे हे त्यांना माहीत होतं. माणूस जंगलातील झाडं तोडतो, प्राण्यांची शिकार देखील करतो. आता माणसांपासून जंगलातील प्राण्यांनी सावध राहायला हवं, त्याच्यावर पाळतही ठेवायला हवी. इतर प्राण्यांना सावध करण्यासाठी आणि जंगलावर आलेल्या संकटाविषयी माहिती देण्यासाठी वाघ, बिबट्या, हरण, ससा, तरस, कोल्हा, गेंडा, सांबर, नीलगाय हे सगळे प्राणी जंगलाच्या मध्यभागातील ओढ्याकाठी एकत्र आले होते. माणूस शिकारी असतो, तो वृक्षतोड करतो, जंगलाची नासधूस करतो, पाणवठे दूषित करतो, नदीतील वाळू खणून नेतो, त्याचप्रमाणे मिळेल त्या प्राण्याची शिकारही करतो. त्यासाठी वेगवेगळी हत्यारं जवळ बाळगतो. आता तर तो आपल्या जंगलात शिरलाय, त्याला इथून घालवायलाच हवं, जंगलातील वयस्क वाघ म्हणाला. इतर सगळे प्राणी भयभीत होते तर काही आपापली मते मांडत होती. नंतर बिबट्या बोलू लागला. एकदा की नाही मी जंगलात फिरत होतो, तहान लागल्यानं पाण्याच्या शोधात इकडं तिकडं भटकत होतो. जंगलातली बरीच झाडं माणसांकडून तोडली गेलेली असल्यानं मला आपलं जंगल संपल्याचं कळालंच नाही. पुढे उसाचं शेत होतं, त्यालाच जंगल समजून मी त्यात शिरलो. आतमध्ये ओली माती होती, त्यामुळं मस्तपैकी गार वाटत होतं. तसाच पाणी शोधत पुढे पुढे गेलो तर पुढे एकदम ते उसाचं जंगलच संपलं आणि माणसांची घरं लागली. झाले, कुणीतरी मला पाहिले आणि सर्वत्र माणसांचा आरडाओरडा सुरू झाला. प्रथम तर मला नेमकं काय झालं हेच कळेना. मी तसाच पुढे जाऊन गंगारून जाऊन मागे बसलो आणि पुन्हा उसाच्या शेतात शिरलो. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा चुकून बाहेर आलो तर एका घरात एक बकरी दिसली. बरी शिकार मिळाली म्हणून खुश झालो. त्या घरात शिरण्याचा प्रयत्न केला तर मीच आत अडकलो,
कारण ते घर नव्हतं तर त्या गावातील माणसांनी मला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता हे माझ्या लक्षात आलं. पण आता काहीच उपयोग नव्हता, मी त्यात अडकलो होतो. अवतीभवती खूप माणसं गोळा होऊन मला पाहत होती. मी रागावून आतून त्यांच्यावर ओरडत होतो. मग खूप वेळानं मला त्या पिंजऱ्यासहित गाडीत घालून नेण्यात आलं आणि दूरच्या जंगलात पुन्हा सोडून दिलं. पण सगळीच माणसं अशी मायाळू थोडीच असतात. सगळे प्राणी पक्षी बिबट्याचा अनुभव ऐकत होते. हा प्रसंग ऐकून कोल्ह्याला एक युक्ती सुचली. तो म्हणाला, मग आता बिबट्या माणसांच्या घराजवळ गेला तर त्यांनी त्याला पिंजऱ्यात पकडून पुन्हा दूरच्या का होईना पण जंगलात सोडला. तसं आपणही या जंगलात घुसलेल्या माणसाला हुसकावून जंगलाच्या बाहेर काढूया. हो, तसंच करूया, पण त्याच्याजवळ कुऱ्हाड आहे, हरणानं शंका व्यक्त केली. घाबरू नका, आपण प्रत्येकानं या मोहिमेत सहभागी व्हायला हवं, हत्ती म्हणाला. हो हो, सारे एका आवाजात म्हणाले. सारे प्राणी एकजुटीने निघाले, पक्षी देखील निघाले. पक्षी त्याला चोची मारण्याचा प्रयत्न करीत, सर्व प्राणी आपापला आवाज काढत. वाघ, बिबटे, हत्ती, वनगाई, तरस सगळे माणसाच्या शोधात जंगलात भटकत होते. माणूस एका झाडाआडून हे सारं पाहत होता. आता आपली काही धडगत नाही हे समजून तो जंगलाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागला. सगळे प्राणी त्याच्या मागोमाग चालले होते. ते त्याला मारू इच्छित नव्हते, तर त्यांना जंगलात शिरलेल्या माणसाची माणसांच्या गावात पोहोचवून मुक्तता करायची होती. अखेरीस सर्व प्राणी पक्षी यांना घाबरून माणूस जंगलाच्या बाहेर पडला. त्याला माणसांच्या गावात पोहोचवेपर्यंत सर्वच जंगलवासी त्याच्या मागेमागेच होते. तो तिथे पोहोचताच सर्वांनी ओरडून माणसाची त्याच्या गावात मुक्तता केल्याचं जाहीर केलं.